आज आपण असे स्टॉक बघणार आहोत, त्या स्टॉक वरती आपल्याला अनालिसिस केल्याच्या नंतर समजेल की आपल्याला या स्टॉक मध्ये किती पैसे मिळू शकतात, कोणत्या लेवलला आपल्याला त्याला बाय करायचंय, कोणत्या लेवलला सेल करायचंय, खरोखरच इन्व्हेस्टमेंट करावी का, आज आपण चार्ट वरती बघणार आहोत. नमस्कार, विक्री बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण असे काही शेअर्स बघणार आहोत, त्या शेअर्स मध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगले पैसे मिळतील अशी एक अपेक्षा आहे. अपेक्षा म्हणजे काय, आपण ज्यावेळी अनालिसिस करत असतो त्यावेळी इन्व्हेस्टमेंट साठी अनालिसिस करत असतो, स्विंग असतो तो ब्रेकआउट लेवलला अनालिसिस करत असतो थोड्याच दिवसांसाठी. आणि आपण इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटसाठी काय करत असतो, जेवढा मार्केटमध्ये तो स्टॉक खाली येईल तेवढा आपण त्याला बाय करायचा प्रयत्न करत असतो. पण असे काही स्टॉक असतात जे खाली चालले की खालीच जातात, वरती यायचं नावच नसते. मग असे काही स्टॉक आहेत का, ते स्टॉक आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये चांगले पैसे कमवू देतील का, हे सर्व काही अनालिसिस करत असताना आपण त्यांचं फंडामेंटल बघणं गरजेचं असतं. चार्ट समजले की मग आपल्याला समजेल की त्या शेअर्समध्ये कोणत्या लेवलला आपल्याला एंट्री करायची. पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, आज आपल्या बरोबर जे मित्र नवीन आपले व्हिडिओ बघत असतील, आपल्या चॅनलला नवीनच भेट दिलेली आहे, ते सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, येणारे व्हिडिओ न स्किप करता नक्की बघा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. जावे आपण मित्रांनो फंडामेंटल चेक करण्यासाठी. पहिला स्टॉक आहे आपला बजाज हिंदुस्तान शुगर. ज्यावेळी इथेनॉल वरची बंदी उठवली आणि इथेनॉलला परमिशन मिळाल्या नंतर असे बरेचसे स्टॉक होते त्यांच्यामध्ये खूप मोठी मुवमेंट झाली. जसं रेणुका शुगर आपण 12 रुपयाला खरेदी केला, त्यावेळी सुद्धा आपण हाच विचार करून केला, 65 हाय मारला, आपले पैसे आपण काढून घेतले होते, आज सुद्धा तो 50 आसपास आहे. त्यावेळी बजाज हिंदुस्तान शुगर आपल्याला मिळत होता 5.5 रुपयाला आणि 5.5 रुपयांना आम्ही तो घेतला. आता याच्यानंतर काय करायचं आहे ते बघायचं आहे. काही जणांना तो मिळाला होता, काही जणांना नव्हता मिळाला, पण आता आम्ही पुन्हा याच्यामध्ये अनालिसिस करते आहोत. आता अनालिसिस करताना काय बघायचंय, काही ब्रेकआउट बघायचे आहेत आणि काही बघायचे आहेत रिट्रेस. तर या अशा पद्धतीने बघितलं, सुरुवात आपण इथून करूया. जे आपल्या बरोबर नवीन आहे त्यांना सुद्धा याचं फंडामेंटल समजलं पाहिजे. आहे कॅपिटल 4241 म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे, बरोबर. आता इथे बघूया आपण, कंपनीचा लोएस्ट आहे 11.40 रुपये, हायेस्ट आहे 40.50 रुपये. याच्यानंतर बघा, कंपनी डिव्हिडंड देत नाही, फेस व्हॅल्यू एकचाच आहे, रिटर्न ऑफ 1 इयर 1.41, सेल्स ग्रोथ वाढलेली आहे. याच्यानंतर बघा, FI ची पण होल्डिंग आहे, DI ची पण होल्डिंग आहे. आता याच्यामध्ये काही कमी झालंय का ते आपण जाऊन बघायचं आहे. ऑलरेडी जर का खरोखर ग्रोथ झाली नसती तर सिम्पल आहे, हे लोक कधीच निघाले. पण आहेत, काही प्रॉफिट बुकिंग झालं असेल, ते पण काय झालंय आपण थोडंसं आपण आता बघून घेऊया. इथे जर मी बघितलं शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये, तर DI वाले आहेत त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे ऑलरेडी, आणि FI वाले आहेत त्यांनी आपला स्टेक वाढवलेला आहे, म्हणजे बुकिंग लास्ट केलेलं त्याच्यामध्ये आता त्यांनी आपली हिस्सेदारी वाढवलेली आहे. म्हणजे थोडस आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट ही होती ती मिळालेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण जाऊन बघायची आहे, कंपाऊंडिंग जर आहे 10 वर्षांचं 9% आसपास, 5 वर्षांचं 30%, 3 वर्षांचं 65% आणि 1 इयरचं 1.147 म्हणजे 141%च्या आसपास. खूप चांगल्या लेवलला ती ग्रोथ व्हायला लागली. पण आता आपण जर बघितला तर सर्वांना असं वाटतं की तो ग्रुप हायला आहे, त्याचा इंडस्ट्री पी जो प्राइस आहे 33, आपल्याला असं वाटतं की तो आपल्याला हाय आहे. चार्ट वरती गेल्याच्या नंतर आपल्याला इथे एक आयडिया येते, हे 200 मूव्हिंगचं ऍव्हरेज आहे आणि इथून स्टॉक वरती जाण्याच्या तयारीत आहे असं मला वाटतं. इथं बघा, कॅन्डल पॅटर्न जो बनलेला आहे, हा कॅन्डल पॅटर्न जसं की इथे बघू शकता, खाल्याला एक पॅटर्न बनतो, हे इंगुलफिंग कॅन्डल आहे, वरती गेलं एक छोटीशी इथं पडझड, पुन्हा ग्रोथ, पुन्हा खाली आणि पुन्हा इथं ब्रेकआउट, खूप चांगल्या लेवलला प्रॉफिट, हा पुन्हा ब्रेकडाऊन खाली आलेला आहे. आता इथं आपल्याला बघायचं आहे ब्रेकआउट मिळतो का, आणि हा जर ब्रेकआउट मिळाला तर मार्केटमध्ये पुन्हा याच्यामध्ये काय होणार आहे, वरच्या लेवलला जाण्याची चान्सेस जास्त राहणार आहे. म्हणजे 34 रुपयाच्या वरती जर का मार्केटला क्लोज राहिला, हा 34 रुपयांच्या वरती क्लोज राहिला बजाज हिंदुस्तान, तर मला वाटतं इथून पुन्हा आपल्याला पुढचा हाय, म्हणजे कोणता असेल तो हाय तो आपण बघूया. हायर हाय, हायर हायचा अर्थ काय असो, ब्रेक करून पुढचा हाय, पुढचा हाय ब्रेक करून त्याचा पुढचा हाय, आणि हा हाय ब्रेक करून पुढचा हाय कधी मारणार हे आपल्याला बघायचं. म्हणजे हा हायर हाय
आणि हा जो लोअर आहे हा लोअर हाय लोअर हाय लोअर हाय करत मार्केट वरती जात आहे. बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला इथे ग्रोथ बघायला मिळालेली आहे आपल्या डेली कॅन्डल वरती. आपण ज्यावेळी बघतो आरएसआय इथं आल्याच्या नंतर आपण काय करतो, बाय करतो, एखादा ब्रेकआउट मिळतो. इथं पुन्हा खाली आलं मार्केट, तो 40 च्या आसपास आहे, पण इथे एक कॅन्डल पॅटर्न बनलेला आहे. कदाचित हा ब्रेक झाला तर वरती जाऊ शकतं, पण ब्रेक नाही झाला तर ते खाली येणार, म्हणजे 200 च्या आसपास येणार. तर हे आरएसआय आपला पुन्हा 30 पर्यंत येणार, त्यावेळी आपण याच्यामध्ये बाय करायचा प्रयत्न करू शकतो. आणि ते 200 मूव्हिंगच्या वरती आल्याच्या नंतर एक झाला. कुणाला ऍव्हरेज करायचा असेल तर 30 ला, ते लास्टच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेला आहे. तो लास्टचा व्हिडिओ मी तुम्हाला आय बटनमध्ये देणार आहे. पुढचा जो आपला स्टॉक आहे तो बघायला आपल्याला जायचं आहे आपल्या फंडामेंटलच्या चार्टवरती. याच्या अगोदर मित्रांनो, आज आपल्याबरोबर जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढे जाऊया, पुढचा स्टॉक कोणता आहे ते पाहण्यासाठी. आणि या बाईंगची लेवल तुम्हाला समजली असेल तर पुन्हा एक वेळ सांगतो, बाईंग होऊ शकतं 34 च्या वरती क्लोज झाल्याच्या नंतर, किंवा मार्केटमध्ये इथून खाली आलं तर 200 च्या आसपास आणि आरएसआय 30 च्या आसपास असेल त्यावेळी जी प्राइस असेल त्या प्राइसवरती आपल्याला बजाज हिंदुस्थान शुगरला बाय करायला हरकत नाही. हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. मी असं बोलत नाही की हे तुम्हाला घ्यायचंच आहे, कारण याच्यावरती तुम्हाला सुद्धा अनालिसिस करावं लागेल. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अनालिसिस करायचं, तुम्ही वेगळ्या पद्धतीने करा. हे फक्त आपण काय करतो, शिकण्यासाठी बनवतो. ब्रेकआउट वेगळ्या लेवल असतात, इन्व्हेस्टमेंट वेगळी लेवल असते. हे सर्वांनी बघा. बऱ्याचशा लोकांना अशा पेनी स्टॉकमध्ये, आता हा पेनी स्टॉक नाही पण पेनीच्या लेवलमध्ये मिळतो आपल्याला, स्मॉल कॅप कंपनी पेनीच्या प्राइस मध्ये मिळतो. बरोबर, अशा याच्यावरती तुम्हाला स्विंग करता येणार नाही. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की याच्यामध्ये पैसे टाकले की माझे भरपूर होतील. उदाहरण तुम्हाला एक सांगतो मी, बऱ्याचशा तुम्ही ऍड बघत असणार, न्यूज बघत असणार, त्यावेळी तुम्हाला मार्केटमध्ये समजतंय आज धमाने सरांचे किंवा केडिया सरांचे किंवा झुंझुनवाला सरांचे 1000 करोड स्वाहा झाले. याचा अर्थ काय होतो, त्यांना सुद्धा मार्केट समजतं ना, मग त्यांचे 1000 करोड लॉस झाले. कोणालाही मार्केट कधीही समजत नाही. हे इथं तुम्ही थोडस आपलं अनालिसिस वेगळ्या पद्धतीने करा, म्हणजे तुम्हाला समजेल की मला काय म्हणायचं. बरोबर, तर कोणालाही समजत नाही कुठेही स्टॉक जाऊ शकतो तो. आपण हे फक्त प्रेडिक्शन करत असतो, असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल. मी ट्रेन पकडली मुंबईवरून तर पुण्याला जायला मला किती वेळ लागेल, आपलं प्रेडिक्शन झालं. आपण बाहेर रोड गेलो, आपण किती वेळात पोहोचणार, ते आपलं प्रेडिक्शन झालं. आपण चालत गेलो तर किती वेळ लागेल, पायी पायी पदयात्रा करणारे लोक बरेचसे असतात, किती वेळ लागेल त्यांचं त्याच दिवशी ठरलेलं असतं. चालत गेलो तर आपण किती दिवसामध्ये पोहोचणार, हे अनालिसिस झालं. हे असं अनालिसिस करायला शिकणं खूप चांगल्या लेवलला तुम्हाला मार्केटमध्ये वरती घेऊन जाण्याला प्रयत्न करू शकतो. पुढचा स्टॉक बघूया आपण. आज आपला पुढचा स्टॉक आहे श्याम सेंच्युरी फिनान्स. हा स्टॉक मी दिला होता 1 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर बघा, 16 रुपयाला घेऊन आता हा 32 रुपयांचा हाय मारलेला होता. 1000 रुपये लावले, त्याला डिवाईड केलं, 16 रुपयाने 62 शेअर्स मिळाले. बरोबर, आता 62 शेअर्स मिळाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, 32 झाल्याच्या नंतर डिवायडेड 31 शेअर्स इथं काय करायचे, विकून टाकायचे. बरोबर, 31 शेअर्स ज्यावेळी विकतो आपण त्यावेळी आपले पैसे रिटर्न आलेले असतात. जे आपण 1000 रुपये लावलेले असतात ते आपल्याला परत आलेले असतात. म्हणजे हे उरलेले जे पैसे आहेत ते आपले नाहीत, यांना सोडून द्यायचे असतात. मग हे खाली आल्याच्या नंतर तुम्हाला वाटते मी लॉस होणार. आता तुम्ही लॉस होणारच नाही, तुमचे पैसे यातून निघालेत तुमचे. आता इथले जे पैसे आहेत ते मार्केटचे आहेत, ते 0 झाले तरी तुमचे नाहीत, आणि भरपूर पैसे लाखांमध्ये मिळाले तरी तुमचे नाहीत. ते तुमच्या फक्त अकाउंटला आहेत, तुम्ही जोपर्यंत बुक करत नाही तोपर्यंत ते तुमचे नाहीत. हे तुम्ही लक्षात ठेवलात तरच तुम्हाला पैसे मिळणार. मग आता हा 32 झाला. आपल्याकडे आता या स्टॉकमध्ये पुन्हा एक ब्रेकआउट मिळतोय आणि इथं आपण बाय करू शकतो. ब्रेकआउट काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. याचं फंडामेंटल लास्ट टाइम मी पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे, सांगितलेलं आहे. छोटीशी कंपनी आहे, स्मॉल स्केल, एकदम मायक्रो म्हणा नाही पण स्मॉल कंपनी आहे. 432 एकदम पेनीच्या आसपास. बरोबर, 432 करोड कॅपिटल. करंट प्राइस 20, 15 आणि 32 लो आणि हाय. त्याच्यानंतर कंपनी डिव्हिडंड सुद्धा देते. त्याच्यानंतर बघा, सेल्स ग्रोथ थोडीशी कमी झालेली आहे. बरोबर, त्याच्यामुळे थोडासा
प्रॉफिट त्यांचा कमी झालेला आहे, पण ऑपरेटिंग मार्जिन मात्र त्यांचं चांगलं आहे कंपनीचं, त्यामुळे आपल्याला इथे एक चान्स घ्यायला हरकत नसतं. एफआयवाले पण इथे अडून बसलेले आहेत, बघूया ट्रायमोरा एफआयवाल्यांनी केलं काय. एफआयवाल्यांच्या इथे आपल्याला बघताय तर 19 वरून 18 थोडस प्रॉफिट त्यांनी बुकिंग केलेलं आहे. 26, 22, 22, 19 आणि 18 वरती आणलेलं आहे. येत्याला क्वार्टरला आपल्याला समजेल की काय होऊ शकतं. बघा इथे 15 पर्यंत घेऊन गेले होते, नंतर त्याने 23 केले, नंतर 21 केले, नंतर 26 केले. प्रॉफिट बुकिंग तर नक्कीच होणार कोणत्याही कंपनीमध्ये. बघा प्रमोटर सुद्धा इथे प्रॉफिट बुकिंग करत आहे, म्हणजे असं काय होऊ शकतं, प्रॉफिट ही बुकिंग झालंच पाहिजे. बरोबर, आता आपण जाऊया चार्ट वरती. चार्ट काय बोलतोय ते पण बघून त्या हिशोबाने आपण आपल्यामध्ये पैसे या कंपनीमध्ये लावायचे की नाही ते आपण बघूया. मला इथे जर बघायचं झालं, जो विकली चार्ट आहे तुम्ही बघताय, या विकली चार्ट वरती एक बनतो इथे पॅटर्न आणि आपला हा नेहमीचा पॅटर्न आहे. जोपर्यंत इथं ब्रेकआउट मिळणार नाही तोपर्यंत मार्केट वरती जाणार नाही याची नक्की गॅरंटी झाली. आता बघा, तुम्हाला जर डीपली बाय करायचं असेल, डीपली बाय करायचं असेल तर 200 आसपास इथं येऊ द्यायचं, 200 आसपास येऊ द्यायचं. म्हणजे हे काय मूव्हिंग एव्हरेज आहे 200, 200 आसपास म्हणजे काय येणार, या सपोर्ट लेवलला येणार. बरोबर, हा जो सपोर्ट आहे या सपोर्ट लेवलला यायचं प्रयत्न करणार. तोपर्यंत आपला आरएसआय किती येणार, 30 आणि 20 मध्ये. म्हणजे 30 आरएसआय आला तर इथून पुन्हा मार्केट वरती जातं प्रत्येकाला माहिती आहे. तसंच 200 आसपास येणार आणि इथं आरएसआय 30 येणार, इथं आपल्याला पैसे थोडेसे लावून बघायला हरकत नाही. माझं रिकमेंडेशन आहे नाही, लावून बघायला हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही या स्टॉक वरती तुमचं अनालिसिस करून तुम्ही या कंपनीमध्ये पैसे लावू शकता. मला क्लिअरिफाय करायचं काय होतं, मला जेव्हा एक जणांनी कमेंट केली होती की सर आता मी ह्या श्याम सेंचुरी फेरहाऊस मध्ये काय करू, तर मी सांगितलं असेल काय करू, आपले पैसे आपण काढून घेतलेले आहेत तर थांबू शकतो, नसेल काढून घेतले असतील तर आता अजूनच थोडेसे प्रॉफिट मध्ये असेल. आपण 20 वरती चालू आहे, 16 घेतलेला आहे. भीती वाटत असेल, पैसे माझे लॉस होतात तर निघून जा. तुम्हाला अनालिस्ट करता येत असेल, थांबायची इच्छा असेल पुन्हा 16 येईल, त्यावेळी 200 मूव्हिंग एव्हरेजच्या आसपास येईल, त्यावेळी पुन्हा बाय करायचं असेल तर तुम्ही बाय करू शकता. मित्रांनो, तुम्हाला ओव्हरऑल समजलं असेल, ओव्हरऑल म्हणजे काय. आता व्हिडिओ आपण इथेच थांबूया, आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.